फॉरेस्ट, आपल्याला त्याला फळस म्हणतात. तुम्हाला सगळ्यात चांगलं की किडनी स्टोनवर त्याच्या काही फुगे आहेत ना फुलं, त्या फुलांचा म्हणजे पावडर करून देतात तुम्हाला. सगळ्यात चांगलं औषध जर आता हीच फुलं देतात चिचून आणि तुम्हाला खायला लावतात दोन तीन दिवसामध्ये किडनी स्टोन तुमचा. तर हे चांदवणाच्या झाडाचा उपयोग सगळ्यात चांगलं पानामध्ये चीक असतो, तो चीक असा वरून लावतात. वॉटर प्रूफ बँडेड द्या. त्या वनस्पतीचं नाव आहे हडका. हडका असं नाव का पडलं कारण हळद जोडतो म्हणून ते हडका. कसं करायचं तर याचा लगदा तयार करायचा, त्याच्यामध्ये अंड्याचा बलक टाकायचा, त्याच्यावर केस टाकायचे जोडे लांब असते जोडी म्हणजे खास करून घोड्याचे शक्तीचे वगैरे केस, आणि तो लगदा तयार करून त्याला बांधलं जात असेल तर एक तो पाय भरायला लागतो कारण त्याच्यात हे असं औषध असते. जखम झाल्यानंतर मोठा जर घाव पडला असेल तर ही एक वनस्पती तुम्हाला काढावं चांगल्या पद्धतीने दिसते. याचं नाव आहे टिप्पान. ती पावडर केली आणि पावडर जर तुम्ही त्या जखमेवर घातली परत तुम्ही ती बांधलात तर तुमची जखम 3 ते 4 दिवसामध्ये जेवढी मोठी जरी असेल तरीही हळूहळू वाळा लागते. याचा फुलांचा वास इतका घाणेरडा येतो म्हणून त्याचं नाव नरकी आहे आणि ते कॅन्सरवर उपयोगी आहे म्हणून ते अमृत अमृतासारखं काम करत. आपण ज्या रेंजमध्ये उभा आहोत या पॉईंटला मौनी पॉईंट असं म्हणतो. पाऊस जर लांबवणार असेल